लवकर स्थानापन्न व्हावं. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्व प्रमुख अतिथींचं स्वागत करूया. माननीय विनयजी सहस्रबुद्धे, माननीय पांडुरंग बलकवडे, डॉक्टर उदय कुलकर्णी आणि डॉक्टर विजय बापये. सुस्वागतम. मुळा मुठा प्रकाशन संस्थेच्या वतीनं डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि डॉक्टर विजय बापये यांनी अनुवाद केलेल्या नानासाहेब पेशवा एक विलक्षण कालखंड या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे पेशवे आणि सरदारांचे सर्व वारसदार आणि सर्व उपस्थित महानुभावांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, नानासाहेब पेशवे यांच्या पत्रातलं एक वाक्य आहे, आम्ही गनीम, आम्ही तो शिवाजी राजांचे शिष्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वप्न बघितलं होतं, पेशावर पासून तंजावर पर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण करण्याचं. शिवाजी महाराजांना आयुष्य कमी पडलं, त्यांचं ते स्वप्न नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये पूर्ण झालं. आणि म्हणून नानासाहेबांचं वर्णन एका शब्दात करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिष्योत्तम नानासाहेब पेशवे असं त्यांचं वर्णन करता येईल. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आपण करत आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प समर्पित करावं आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणाले होते की सूर्य आकाशात 12 तास तळपतो आणि अस्ताला गेल्यानंतर सुद्धा 1 तास त्याचा प्रकाश टिकून राहतो, मात्र छत्रपती शिवराय हा असा तेजस्वी सूर्य होता की तो 50 वर्ष तळपत होता आणि आता अस्ताला जाऊन 350 वर्ष झाली तरी त्याचा प्रकाश ओसरला नाही, तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतो आहे. अशा प्रकारे या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे ऋण संपूर्ण महाराष्ट्रावरती आणि इतिहासावरती आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतो आहोत. यानंतर मान्यवरांचा परिचय आणि स्वागत. आज आपल्या विनंतीला मान देऊन माननीय श्री विनयजी सहस्रबुद्धे या ठिकाणी उपस्थित आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं, त्याचं राष्ट्रीय सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. रामभाऊ माळगी प्रबोधिनी ही संपूर्ण देशातील राजकीय क्षेत्रातील आणि विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रशिक्षण देणारी अत्यंत नामवंत संस्था, त्याचे ते एक प्रमुख पदाधिकारी आहेत. भारतीय जनता पक्ष आज अत्यंत ताकदवान अशी भारताची ताकद आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकपैकी एक प्रमुख व्यक्ती म्हणून आज विनयजींना संपूर्ण देशामध्ये ओळखलं जातं. राज्यसभा सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद या संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. मी डॉक्टर उदय कुलकर्णी यांना अशी विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय विनयजींचं या समारंभामध्ये स्वागत करावं. आपण सर्वांनी टाळ्यांचा गजर करून आपल्या प्रमुख अतिथींचं स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित दुसरे मान्यवर आपल्या सर्वांना परिचित असणारे ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे. ज्याप्रमाणे तानाजी मालुसरे यांनी सिंहगड घेतला त्याचप्रमाणे सिंहगड किल्ला जिंकून घेणाऱ्या नावजी बलकवडे यांचे ते वारसदार आहेत, मोडी लिपीचे जाणकार आहेत. त्याचप्रमाणे ते जसे इतिहास संशोधक आहेत तसे अनेक भव्य कार्यक्रमांचे ते आयोजक आहेत. ज्यावेळेला पानिपतच्या युद्धाला 250 वर्ष पूर्ण झाली किंवा दिल्ली विजयाला 250 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला पानिपतच्या मैदानात असेल किंवा पुण्यामध्ये असेल अत्यंत भव्य असे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले होते. भारत इतिहास संशोधक मंडळ या 100 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या संस्थेचे सचिव म्हणून ते काम करत आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सरकार्यवाह म्हणून ते काम करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत झुंजार आणि अत्यंत प्रखर अशा प्रकारची विद्वत्ता असणारे इतिहासकार म्हणून पांडुरंगजींना ओळखतो. मी डॉक्टर विजय बापये यांना अशी विनंती करतो की त्यांनी शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे आदरणीय पांडुरंग बलकवडे यांचं स्वागत करावं, त्यांना सन्मानित करावं. डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन त्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना माहिती की नाही, मला याची जाणीव नाही आहे, पण वयाच्या 10व्या वर्षीच डॉक्टर उदय कुलकर्णी जे शालेय विद्यार्थी होते त्यांनी पहिल्यांदा मुघल मराठा इतिहास याच्यावरती पुस्तक लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर एका बाजूनी आई आणि वडील या दोघांचे संस्कार असल्यामुळे ते मिलिटरीमध्ये गेले आणि मिलिटरीमध्ये गेल्यानंतर भारतीय नौदलातून सर्जन कमांडर या पदावरून निवृत्त झाली. त्याच काळामध्ये आदरणीय निनाजी बेडेकर यांचा सहवास त्यांना मिळाला आणि इतिहास संशोधनाला एक नवी दृष्टी त्यांना लाभली. प्रचंड कागदपत्रांचा अभ्यास केला, देश विदेशातून अनेक संदर्भ मिळवले आणि उदयजींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इतिहास घडला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जायचं, ते ठिकाण बघायचं, ही डोळस भटकंती, मग ते पानिपतचं मैदान असेल किंवा पालखेडचं मैदान असेल, हा प्रचंड प्रवास त्यांनी भारतामध्ये केलेला आहे. या सर्व त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्याच्या सन्मानार्थ इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना फेलो म्हणून निवडलेलं आहे, असा त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि गेली अनेक वर्ष पानिपत असेल, बाजीराव पेशवे असतील, माधवराव पेशव्यांवरती आता पुस्तक येत आहे, आणि संपूर्ण 18वं शतक हे खऱ्या अर्थाने भारतावरती मराठ्यांचं राज्य असणारं शतक होतं, हे संपूर्ण जगाला पटवून देण्यासाठी इंग्रजी भाषेतून एकाहून एक सकस आणि अभ्यासपूर्ण अशी पुस्तकांची मालिका ते लिहित आहेत. आणि आम्हा सर्वांना खात्री आहे की थोड्याच काळात विश्वाच्या कळसावरती हा मराठ्यांचा भगवा झेंडा ते अभ्यासपूर्ण रीतीने फडकवून दाखवतील, असे आमचे आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर उदय कुलकर्णी त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे, माझे वरिष्ठ शल्य चिकित्सक आणि गाईड डॉक्टर विजय बापये, आठवड्याच्या मध्यावर आलेले सर्व इतिहासाचे प्रेमी ज्यांनी ऑडिटोरियम आज भूषवलेला आहे, आणि अनेक प्रतिष्ठित सरदार घराण्यातले पेशवे घराण्यातले व्यक्ती, सर्वांना बंधू भगिनींना स्वागत आहे. 500 वर्षांच्या पारतंत्र्याच्या अंधकारानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलं, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. कारण ह्या 500 वर्षाच्या अंधकारमय अशा काळामध्ये जे एक प्रकारचं दडपण आपल्या प्रजेवर होतं, ते प्रजेवरचं दडपण दूर करण्याचं मोठं कार्य यावेळेला शिवाजी महाराजांनी केलं आणि गुलामगिरीतून आपल्याला मुक्तता दिली. हा जो त्यांनी वेल त्यावेळेला स्वराज्याचा लावला, हा पुढे खूप फोफावला, खूप मोठा झाला. 175 वर्ष त्याचं जे राज्य होतं पुढे, हे चांगलं, हे काही सामान्य राज्य नव्हतं, एक पूर्ण हिंदुस्थानभर पसरलेलं असं राज्य झालेलं होतं. आणि ह्या 18व्या शतकामध्ये जे हे प्रसार झाला, याचं नकळत किंवा कळत एक प्रकारे आपल्या देशामध्ये उपेक्षा झालेली आपल्याला दिसून येते. आणि उपेक्षा अशी दिसते की आपल्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असो किंवा जनमानसात एक लोकांना असं वाटतं की मुघल साम्राज्य संपलं, तिथून ब्रिटिश साम्राज्याला सुरुवात झाली, मध्ये जो एक शतक दीड शतक मराठ्यांचंच राज्य होतं, हे होतं का नव्हतं असं लोकांना प्रश्न पडला आहे. आणि ही जी एक प्रकारची एक खंत होती, ती फक्त मला नाही, पांडुरंगरावांना, निनाजी बेडेकरांना, यांना ती जाणवली. आणि 2009च्या सुमारास मला वाटतं 18व्या शतकाला उजळ किंवा उजेडात आणायचं ह्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अनेक व्याख्यानं, मला वाटतं बलकवडेजींनी मला जो 1001 व्याख्यानं महाराष्ट्रभर दिली असतील त्या काळी, निनाजींनी तर इथे फारच लोकप्रिय झालेल्या 3 दिवस मंडळामध्ये भाषणं केली होती पानिपतावर.
त्याच सुमारास माझं इतिहासाचं लेखन चाललं होतं. मला असं वाटवतं की कुठेतरी हिचा इम्बॅलन्स आहे आणि तो इम्बॅलन्स करेक्ट करण्याची आवश्यकता आहे. ही इतिहासाची जी एक मांडणी झालेली आहे आपल्या देशावर ती बरोबर नाही आहे. त्यामुळे मी इतिहास त्यावेळेला 250 वर्ष पानिपताची होत होती म्हणून तो एक विषय घेऊन एक सुरुवातीला वाटला एक मोनोग्राम घ्यावा. तर त्याचे एकंदर त्याच्या मटेरियलचा एकंदर आवाका बघितल्यावर लक्षात आलं की मोनोग्राममध्ये संपणारा विषय नाही, याला एक पूर्ण वेगळं पुस्तकच करायला लागेल. आणि त्यामुळे त्यावेळेला मी निनादरावांशी पहिल्यांदा कॉन्टॅक्टमध्ये आलो. मला आठवे टिळक स्मारकमध्ये एक कार्यक्रम होता तेव्हा त्यांना जाऊन भेटलो आणि नंतर त्यांच्या घरी वेळोवेळी जात असे मी लिहिलेले त्यांना दस्तऐवज दाखवत असे की तुम्ही वाचून बघा काही त्यात चूक आढळते का सांगा. पांडुरंगावांनी मला पानिपतचा दुसरा खंड मला आठवतंय झेरॉक्स करून दिला होता की मूळ साधनांकडे तुम्ही जा, दुसऱ्यांनी लिहिलेली सेकंडरी सोर्सेस बघू नका. इथून ती सुरुवात झाली. आणि निनादजींचं मार्गदर्शन पहिल्या पुस्तक जेव्हा प्रकाशन झालं 2011 साली तेव्हा बाबासाहेब पुरंदरे त्यावेळेला अध्यक्षस्थानी होते, त्यांचा आशीर्वाद आणि पांडुरंगजींचं मार्ग प्रोत्साहन हे त्या पुस्तकाला हे त्रिवेणी एक प्रकारचं आशीर्वाद लाभलेला होता. आणि त्यामुळेच ते एका वर्षात ती पहिली आवृत्ती उदय कुलकर्णी कोण कुणाला काही माहीत नसताना ते एका वर्षात ती आवृत्ती संपली. आणि दुसऱ्या वर्षी त्याची दुसरी आवृत्ती आली. त्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेला पांडुरंगरावांनी पानिपतचे पूर्ण हिशोब शोधून काढले होते पुण्याच्या आर्काईव्समध्ये. 90 लाखाचं खर्च, पैसे कुठून आले आणि पैसे कुठे गेले याचे पहिल्यांदा 2012 साली आम्ही समरी त्या बॅलन्स शीटची मांडली आणि ती पहिल्यांदा त्यावेळेला प्रकाशित केली. तर इथून सुरुवात झाली इतिहास लेखनाची 11 वर्षापूर्वी. मुळा मोठा पब्लिशरची संस्था मीच स्थापन केली. कुठल्याही पब्लिशरकडे जायचं नाही असं जाणीवपूर्वक त्यावेळेला ठरवलं. आणि माझं मनात होतं की याच्यानंतर पानिपतोत्तर काळाची जर एक पुस्तक लिहावं आणि माझं काम संपवं. तर त्यावेळेला मी मागोवा घेत होतो काही दस्तऐवज होते जे गायब झाले होते 200 वर्ष ते सापडत नव्हते. इथे 2 इंग्रज अधिकारी आले होते ब्रिग्ज आणि मॅलेट. ते इथून बरेच कागद घेऊन गेले इंग्लंडला आणि तिथे त्यांनी डिपॉझिट केले असं कळलं होतं. पारसनिसांनी 26 साली त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, त्यांनाही ते सापडले नाही. शेवटी मला त्याचा सुगावा लागला की हे रॉयल एशियाटिकमध्ये आहेत, तिथल्या एका लायब्ररीनी खूप मदत केली, ती कागद शोधून काढली. 200 कागद मी इंग्लंडला जाऊन त्याच्या कॉपीज इकडे घेऊन आलो आणि त्याच्यातून एक पूर्ण मला बखर पानिपतची 80 पाने बखर सापडली. आणि ती बखर मग त्यावेळेला मी पहिल्यांदा त्याची मोडीमधून निनादजींच्या मदतीने त्याचे देवनागरीकरण केलं आणि त्याचं इंग्रजीत अनुवाद केला. कारण इंग्रजीमध्ये इतिहास मराठ्यांचा महाराष्ट्राच्या बाहेर जाणं खूप आवश्यक आहे. मराठीमध्ये आपण इतिहास लिहितो, एकमेकाचे पाठ थोपटतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर लोकांना मराठ्यांनी काय केलं, पानिपत लढले हे सुद्धा त्यांना माहिती नाही अशी अनेक मला उदाहरणं सापडलेली आहेत. तेव्हा इंग्रजीमध्ये इतिहास लिहायचा हे माझी पहिल्यापासून भूमिका होती आणि त्यामुळे इंग्रजीतच मी ते लिहित गेलो. त्यामुळे बखर पानिपतची हे दुसरं पुस्तक त्यावेळेला तयार झालं. निनादजींनी त्याच्यात लिप्यांतर केलं होतं, तेही त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि मग त्यांनी मला मग 2 गोष्टी झाल्या, पानिपत उत्तर लिहायचं का नाही ह्याच्यावर. एक तरी बखर झाली होती, दुसरं मला म्हणले नाही आता तू माघारी जा आणि 1707 पासून सुरू कर. 1707 का, कारण तो एक ज्याला आपण म्हणतो एक डिव्हाइड आहे आपल्या इतिहासामध्ये. 1707 पूर्वी म्हणजे शिवकाल आणि त्याच्यानंतर 25 वर्षाचे संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणींनी जे महायुद्ध जे महाराष्ट्रात स्वातंत्र्य युद्ध लढले ते 25 वर्षाचे युद्ध, तो एक काळ झाला. त्या मोमेंटम मधून हे 18व्या शतक सगळं घडलेलं आपल्याला दिसतं. आणि औरंगजेब जो दिल्ली आग्र्याहून निघाला इकडे पूर्ण देश जिंकण्याच्या उमेदीने, तो शेवटी इथेच गाडला गेला, तो काही परत दिल्लीला पोहोचू शकला नाही. तेव्हा 1707 नवीन जे पर्व सुरू झालं त्याच्यासाठी मी पहिल्यांदा म्हणजे पुस्तक लिहिलं ते नेदरावांनी मला सांगितलं तू बाजीरावर पुस्तक लिही. आणि त्यामुळे ते इराव बाजीराव हे पुस्तक त्याच्यानंतर आलं. आणि डॉक्टर बापेंनी तोपर्यंत पानिपतचा अनुवाद केलेला होता, लगेच बाजीरावचाही त्यांनी मला अनुवाद करायला त्यांना अनुमती दिली आणि तोही अनुवाद झाला. त्या दोन्ही पुस्तकांसाठी महाराष्ट्र ग्रंथोत्सव एक सभेचे त्यांना पुरस्कारही मिळाले. त्यानंतर बाजीरावचं झाल्यावर मी थोडासा एक माझा असा नियम आहे की एक ओरिजिनल पुस्तक, एक पुस्तक नवीन लिहायचं जे इतिहास पुढे सरकवेल, पण काहीतरी ओरिजिनल नवीन सापडलेले सोर्सेस पण आपल्याला छापले पाहिजे. बखर पानिपतची पानिपत आणि बाजीरावच्या मध्ये आली. बाजीरावनंतर मला आणखीन ओरिजिनल कागद सापडले जे 1790 ते 1795 काळामध्ये एक स्कॉटिश चित्रकार इथे आला होता आणि त्यांनी त्याच्या 3 डायरीज येल विद्यापीठामध्ये
डिपॉझिट झालेल्या होत्या, जी हस्तलिखित होती इंग्रजीमधली. तर मी येल विद्यापीठाला कॉन्टॅक्ट केला की मला ती हस्तलिखित पाहिजेत. ते म्हणले अजून ती डिजिटाईज झाली नाही, त्याला 6 महिने लागतील. 6 महिन्यांनी मी त्यांना ईमेल केला, ते म्हणले गेल्याच आठवड्यात डिजिटाईज झाली. त्यांचं टाइमटेबल इतकं परफेक्ट असतं डिजिटायझेशनचं. 6 महिने डिजिटाईज झाल्यावर ते सगळे TIF इमेजेस, एक इमेज त्याला 70-73 MB असायचं, माझ्या डायल अप याच्यावर ते यायचं पण नाही डाउनलोड. असं करत करत ते डाउनलोड केलं आणि ते एक जेम्स वेल्सचं एक कॉफी टेबल बुक म्हणा किंवा काही म्हणा, पण ते एक असं एक कार्य घडलं जे परत होणार नाही. आणि लेट 18th century ब्रिटिश काळाच्या पूर्वी हिंदुस्थान काय होता हे त्याच्या डायरीतून आपल्याला वर्णन मिळतं, एस्पेशली पश्चिम भारत. आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 250-300 चित्रं त्यांनी आणि त्याच्या टीमने काढलेली ही त्याच्यामध्ये मला घालता आली. आणि सर्व रंगीत चित्रं घातली. वेरूळच्या गुहेंचं पहिलं इंग्रजांनी लिहिलेलं वर्णन चित्रासहित आपल्याला त्याच्यात सापडतं. कार्ल्याच्या गुहेचं पहिलं मेजरमेंट्स घेतलेलं चित्र जेम्स वेल्सने काढलेलं आहे, जे अर्लिएस्ट आर्किओलॉजिकल ड्रॉइंग त्या गुहेचं म्हणता येईल. ते सगळं त्या पुस्तकामध्ये मला काढता आलं. त्याच्यानंतर परत मी माझ्या बाजीराव नंतरच्या काळाकडे आलो आणि एक इंग्रजी नानासाहेबाचं पुस्तक लिहिलं. आणि ह्यावेळेला मात्र मला डॉक्टर बापायनं थोडा आग्रह करावा लागला, कारण ते पुस्तकच मोठं आहे, 500 पानी पुस्तक आहे. आणि डॉक्टर बापाय ते पुस्तकाकडे बघून आधी मला म्हटले हे फारच जास्त होत आहे. पण मी जरा त्यांच्यावर जोर दिला की आपण एक असं पूर्ण एक लिंक पूर्ण एक सिरीज कम्प्लीट करूया, फक्त इथेच थांबायला नको. पुढचंही माझं माधवरावांच्यावर काळातलं पुस्तक येतंय. काळातलं मी का म्हणतो, कारण कुणाची बायोग्राफी मी लिहिलेली नाही. त्या काळखंडातला जो सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो त्या खेळाडूच्या कालखंडाचा हा इतिहास आहे. तर नानासाहेबांचा इतिहास तुम्ही बघायला गेलात तर तो नानासाहेबांचा इतिहास म्हणजे त्या कालखंडाचा इतिहास आहे. पूर्ण बंगालचे 9 चॅप्टर आहेत 38 पैकी. त्रिचनापल्लीचे चॅप्टर्स आहेत, तिकडे अटक विजयाचे चॅप्टर आहेत. असे ते सर्व भारताचा इतिहास एकाच वेळेला ह्या इथे जेव्हा विजयदुर्गचं युद्ध चाललंय तेव्हा सावनूरला नानासाहेबांचं काय युद्ध चाललंय त्याचं वर्णन आहे. त्याच वेळेला कलकत्त्याला सिराजुद्दौला कलकत्ता परत जिंकतो ब्रिटिशांनी त्याचं वर्णन आहे. इकडे जेव्हा प्लासीचं युद्ध होत असतं तेव्हा अब्दाली इकडे मथुरेला कत्तल करताना आपल्याला आढळतो. त्याच्या पुढच्या वर्षी अटक विजय होताना इकडे दुसरं दक्षिणेकडे दुसरे युद्ध चाललेले असतात. असं एक सम एका वेळेला जेव्हा आपण या सगळ्या घटनांच्याकडे बघतो आणि त्याचं जेव्हा एक केंद्रीय जी सत्ता आहे त्यावेळेला ती जेव्हा ह्याच्याकडे बघत असते आणि ही सगळी राजकारण हाताळत असते तेव्हा त्याच्यापुढे काय काय प्रश्न पडतात हे आपल्याला त्याच्यामुळे कळतं. नुसतं एक 10 वर्ष पंजाबमध्ये काय घडलं, 10 वर्ष महाराष्ट्रात काय, हे तुटक होतं आणि त्यामुळे ते एकत्रित आपल्याला आणता येत नाही. त्यामुळे ते पुस्तक तसं ते मला करता आलं. आणखीन एक गोष्ट, जेव्हा दोन्ही पुस्तकं माझी मराठीत अनुवाद डॉक्टर बापायांनी केली, दोन्ही पुस्तकं मी बाबासाहेब पुरंदरांना जाऊन जेव्हा जेव्हा पुस्तक द्यायचो त्यांच्या तोंडून एक शब्द यायचा की मोठं काम झालं. आणि एक पाठीवर एक नकळत थाप मिळायची की अर्थात या पुस्तकाला मिळणार नाही आहे, लवकरच त्यांची 100 वर्ष पूर्ण होणार आहे. तर मराठा इतिहासाचे त्यांना ब्रॅडमनच म्हटलं पाहिजे, पण ब्रॅडमनप्रमाणेच 100 सरासरी पूर्ण करायच्या आधीच ते आपल्याला सोडून गेले असंच म्हणायला पाहिजे. 1740 नंतर आपण बघतो की मराठा इतिहासामध्ये एक नवीन आव्हानात्मक दालन सुरू होतं. 1739 साली वसईमध्ये पोर्तुगीजांचा पराभव मराठ्यांनी केला. 1739 नादिरशाह दिल्लीला हल्ला करून पूर्ण शहर उद्ध्वस्त करून गेला. 1740 बाजीराव आणि चिमाजीचा मृत्यू झाला. 19 वर्षाचा नानासाहेब यांना शाहू महाराज पेशवेपद देतात. काहीतरी बघून त्या माणसामध्ये त्यांनी दिलं असेल. आणि प्रत्येक वेळेला ते असं म्हणायचे की जर नाही योग्य वाटलं आपण त्यांना काढून टाकू, असं त्यांचं नेहमी म्हणणं असेल आपल्या मंत्र्यांना. त्यावेळेला किती राजकारण झाली याची फक्त मी उल्लेख करतो. रघुजी भोसले दक्षिणेत त्रिचनापल्लीत गेले, कारण तिकडे काय चाललं होतं, नवा वरकटचा जो होता त्याने त्रिचनापल्ली आणि तंजावूर या 2 संस्थानांवर हल्ला केला होता. तंजावूरची सुटका करण्यासाठी रघुजी भोसले दक्षिण गेले. त्याच वेळा अलीवर्दी खानांनी बंगालमध्ये जाऊन तिथल्या नवाबाला काढून आपली सत्ता आपल्या ताब्यात घेतली. तिथून रघुजी भोसले बंगालमध्ये गेले. ओडिसा बंगाल दोन्ही मराठ्यांच्या अख्तियारीत आले. बंगालचं चौथ मिळवण्यासाठी 10 वर्ष त्यांना बंगालमध्ये लढायला लागलं. आणि ते बऱ्याच लोकांना कुतूहल आहे, बंगाल आणि मराठ्यांचा काय संबंध, काय तिकडे केले, अत्याचार केले नाही केले, तर ते बरंच विस्तृतपणे ह्या पुस्तकामध्ये त्याची मांडणी झालेली आहे. 5-6 चॅप्टर तरी त्याच्यावरच आहेत. पुढे नंतर तो प्लासीच्या सुमारास आणखीन 3-4 चॅप्टर बंगालवरचे आहेत. शिवाय त्याच काळामध्ये शाहू महाराजांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर वारसा प्रश्न उत्पन्न झाला. त्या वारसा प्रश्नामध्ये 2 वर्ष आणखीन गेली. निजामाला फ्रेंच लोक जॉईन झाले. बुसी फार पॉवरफुल झाला होता. बुसीचा आणि नानासाहेबांची युद्ध झाली. नंतर दोघांनी एकमेकाशी हात मिळवणी सुद्धा केली. पश्चिम किनाऱ्यावरची अनेक युद्ध झाली. विजयदुर्गचा इतिहास
जो अजूनपर्यंत पूर्णपणे सांगण्यात आला आहे ते मूळ कागदपत्रातून ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की विजयदुर्ग नक्की काय झालं आणि काय नाही झालं ते. अब्दालीची आक्रमणं, अब्दालीची 5 आक्रमणं 1761 जे पानिपतचं युद्ध झालं तेव्हा अब्दालीचं 5वं आक्रमण भारतावर झालेलं होतं आणि किती दिवस इग्नोर करणार तुम्ही, केव्हा तरी त्याला तोंड देणं भाग आहे. 1761 पानिपतच्या युद्धामध्ये 24 तासामध्ये जेवढा रक्तपात झाला आणि जेवढी माणसं मारली गेली 18व्या शतकात जगात कुठेही एवढं मोठं युद्ध झालेलं नाही, पण तरी आज आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. ही एवढी 1 लाख लोक माणसं जिकडे स्वतःचा जीव द्यायला तयार होतात, कशा करता दिला असेल त्यांनी जीव, काहीतरी त्याचा तथ्य असेल, तर ते तथ्य तुम्हाला शिकवायला नको पुढच्या पिढीला. ते कोणीही त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही आहे, ते पूर्णपणे अभ्यासक्रमामध्ये कुठेही ते आपल्याला आढळत नाही आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही आहे. त्यांना अभ्यासक्रमाच्या बाहेरची पुस्तकं जाऊन त्यामुळे ते वाचायला लागतं. अटक विजय हा एक उच्च बिंदू होता नानासाहेबांच्या काळात. 1758 अटक, पेशावर, मुलतान, लाहोर ही 4 गावं जिंकली. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर 30 वर्षांनी शाहीर प्रभाकरांनी एक पोवाडा लिहिला, त्यातल्या 4 ओळी मी सांगतो. फेडून नवस माहोरास, गेले लाहोरास, जिंकीत झेंडे, अरे त्यांनी अटकेत पाव घटकेत लाविले झेंडे. आणि हे 30 वर्षांनी लिहिलेलं पोवाड्याचा भाग आहे. तर या विलक्षण जो कालखंड नानासाहेबांचा आहे त्यात सर्वात महत्वाचा खेळाडू किंवा सबसे बडा खिलाडी म्हणाल हिंदीमध्ये, तो त्यावेळेला नानासाहेब होता. त्याच्यासमोरचे जे चॅलेंजेस होते हे सर्व चॅलेंजेस या पुस्तकात आले. प्रत्येक राज्यकर्ता चुका करतो, काही गोष्टी बरोबर करतो. त्या रेअरव्ह्यू मिररमध्ये बघितलं की त्या आपल्याला बरोबर दिसतात की यांना हे कसं नाही कळलं की हे करायला नको होतं म्हणून, पण त्या त्या परिस्थितीमध्ये काय काय परिस्थिती होती आणि त्यामुळे काय काय निर्णय घेतले गेले हे मी त्यात मांडलेलं आहे. मी शक्यतो पुस्तकांमध्ये एडिटोरियल कमेंट आणि फॅक्ट्स यांना मिश्रण करत नाही. जसं बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये हल्ली हेडलाईनमध्येच एडिटोरियल कमेंट घातलेला असतो तसं मी करत नाही. ते एडिटोरियल कमेंटसाठी मी प्रेक्षकांना अपॉर्च्युनिटी देतो की हे फॅक्ट्स आहेत, याच्यातून काय निर्णय काढायचा तुम्ही काढा, मी माझ्या तुमच्यासमोर फॅक्ट शोधण्याचे फक्त काम करतो. किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने जर तुम्ही अभ्यास केला इतिहासच्या प्रत्येक प्रकरणाचा तरच इतिहास कळतो. उथळपणे इतिहास वाचण्यामध्ये किंवा लिहिण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण ते नुसतं एक पुस्तक कागद काळा केल्यासारखं होतं आपल्याला. डॉक्टर बापे यांच्याबद्दल आत्ता मोहन शेट्टींनी बरंच सांगितलं आहे, पण 76 वर्षी मराठी टंकलेखन शिकणं, 225 पानी पुस्तक टाईप करणं, त्याची सर्व प्रूफ तपासणं, मी तपासली नाहीत, आणि शेवटी ते पुस्तक काढणं म्हणजे, आणि त्याच्यानंतर मला ते म्हणले की लवकर माधवराव संपो, तुझ्याकडे वेळ असेल, माझ्याकडे नाही आहे. मी तर म्हटलं असं नाही आहे, अजून तुम्हाला भरपूर वेळ आहे. तेव्हा तसं मी जरी घाई केली तरी अजून आपल्या आणखी 2-3 पुस्तकं त्याच्या मराठीत करायची आहेत. तेव्हा आणि शल्यचिकित्सक पुण्यातले दिग्गज माझे उशिरा भेटलेले, मी म्हणेन शल्यचिकित्सेतले गुरु असं मी त्यांना म्हणू शकतो. आणि दुसरं म्हणजे आता माधवरावांचं पुस्तक येणारच आहे, आणि माधवरावांचं परत कालखंडाचं आता पुस्तक प्रकाशनंतर आपण माधवरावांच्या पुस्तकाच्या कव्हर पेजचं फक्त अनावरण विनयजींच्या हस्ते करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आजचा एक दिनविशेष आहे. 20 जुलै 1761 माधवरावांना साताऱ्याला तारा राणींनी पेशवेपदाची वस्त्र दिलेली होती. तेव्हा आजच तो दिवस 1761 सालचा आहे, म्हणून त्या पुस्तकाच्या कव्हरचं आज अनावरण करायचं मी ठरवलं. बरं, माझ्या पुस्तकाच्या छपाईचा मी क्वालिटी मेंटेन करण्यासाठी मी पब्लिशरला देत नाही, स्वतःजवळ ठेवतो, आणि ह्याचं क्रेडिट सुरुवातीला सुजित पटवर्धन मुद्रा ध्या त्यांच्या संस्थेने केलं. आता त्यांचे पठ्ठे तयार झालेत. योगेश दाभाडे यांनी श्री मुद्रा नावाची संस्था सुरू केली आणि त्यांनी जे परिश्रम या पुस्तकावर घेतलेत हे आता ते आहेत का नाही इकडे मला माहीत नाही, पण त्यांनी जे परिश्रम घेतलेत त्यामुळे तुम्हाला ही क्वालिटी आज दिसतीये. एक पर्टिक्युलर टाईपचा कागद पाहिजे, पर्टिक्युलर टाईपचा पुठ्ठा पाहिजे, पर्टिक्युलर टाईपचं लॅमिनेशन पाहिजे. बारीकसारीक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष आहे आणि त्या बारीकसारीक गोष्टीत लक्ष घातल्यामुळे त्या पुस्तकाचा दर्जा जो आहे तुम्हाला मेंटेन करता येतो. आज आपण सर्व आलात आणि विनयजी आणि बाळासाहेब बलकवड्यांसारखे हस्ते प्रकाशन होत आहे हे या पुस्तकाचं खरं म्हणजे भाग्य आहे. आणि पण शेवटी मी सांगतो की वाचक वर्ग हाच सर्वात महत्त्वाचा आहे, कारण पुस्तकाचे हे मुख्य आधारस्तंभ आहेत. कारण जर वाचक वर्ग मिळाले नाही तर तुम्ही लिखाण चालू ठेवू शकत नाही. आणि माझ्या नशिबाने गेल्या 11 वर्षात जी 10 पुस्तकं काढली आहेत
त्याचं कारण हेच आहे की वाचक वर्गांचं मला पावती मिळाली आहे आणि त्यामुळे मला ही पुढची पुस्तकं लिहिता आलेली आहेत. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर उदय कुलकर्णी. हे पुस्तक लिहित असताना त्यांनी किती व्यासंग पूर्ण अशा प्रकारे लेखन केले हे त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला जाणवलं असेल. पुस्तक लिहिण्याप्रमाणे ते रसाळ आणि मूळ लेखकाच्या विचारांना धक्का न लावू देता त्याचा अनुवाद करणं हेही मोठं कौशल्याचं काम असतं. डॉक्टर विजय बापाये यांनी उदय कुलकर्णी यांच्या तिसऱ्या पुस्तकाचं अनुवाद केलेला आहे. स्वतः बापाये हे पुण्यातील नामवंत सर्जन आहेत. 40 वर्षात त्यांनी 1000 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. KM हॉस्पिटलमध्ये ते या विभागाचे प्रमुख आहेत. शल्यचिकित्सेचा इतिहास याचंही लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि या पुस्तकांना त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पूर्वी आपण असं म्हणत होतो की इतिहास लेखन करणारा हा चिकित्सक असला पाहिजे, मात्र आता शल्यचिकित्सक मंडळीच इतिहासाच्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम करतायत ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. मी डॉक्टर विजय बापाये यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. माझ्याकडे बोलण्यासारखं फारसं काही नाहीये, कारण 2 अधिकारी व्यक्तीकडे आहेत, पुस्तकाविषयी ते बोलणार आहेत ते. पण पुस्तक अनुवाद करताना काही काही जे मुद्दे मला खर भिडले आवडले ते फक्त मी सांगणार आहे, बाकी मी सगळा आढावा घेणार नाहीये. आणि त्यातली एक साधी गोष्ट अशी, टंकलेखन शिकलो ही गोष्ट खरी आहे, त्याच्यामुळे पुस्तक अनुवाद करणं किंवा छापणं हे सोपं झालं. पण हे सोपं होत असताना सारखा विचार एक डोक्यात होता की ह्या सोयी नसताना आपल्या बुजुर्ग इतिहासकारांनी एवढं मोठं काम केलंय आपण काहीच करत नाही, त्या मनाने आपले कष्ट काहीच नाहीत. आणि आता उदय म्हणला तर खरं येते की मला जरा कंटाळा आला होता, म्हटलं हे नको आता हे. पण आता हे टंकलेखन शिकलो ना तर पुस्तक जे आहे ना ते मी करणार आहे. या पुस्तकामध्ये काही काही गमतीशीर गोष्टी आहेत, त्याचा टीचर सांगतो. सध्या ज्ञानवापी मशिदीबद्दल फार कोर्ट कचेऱ्या वादविवाद चालू आहेत. या पुस्तकाच्या संदर्भात बघितलं तर संदर्भ असा आहे, 1743 साली नानासाहेब स्वतः सैन्यासह उत्तरेला काशीच्या जवळ गेले होते. त्यावेळेला 27 जून 1743 एक पत्र, त्या पत्रात एक 4-5 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. पत्रात म्हटलंय, मल्हारजी ते चित्तात, मल्हारजी म्हणजे मल्हारजी होळकर, चित्तात की मशीद विश्वेश्वराची ज्ञानवापी जवळी ते पाडून देवालय करावे, परंतु पंचद्राविडी ब्राह्मण चिंता करीतात का हे मशीद प्रसिद्ध आहे, 5 शहाचा हुकूम नसताना पाटील देऊळ करील. आताच्या काळात 5 शहा म्हणजे सर्वोच्च न्यायालय. एखादा 5 शहा दुष्ट झाला म्हणजे ब्राह्मणास मरण येईल, याचवर मशीद पाडू लागतील तेव्हा सर्व ब्राह्मण मिळतील आणि जिवंतास विनंती पत्र पाठवतील. ते तसं पाठवलं, मग नानासाहेबांनी काशी जाण्याचा बेत रद्द केला, सैन्य मागे ठेवलं, ते गेले पण एकटेच गेले, काही थोडे लोक गेले असतील. म्हणजे आता जो प्रचार चालू असतो किंवा ज्ञानवापाई मशिदीचा हा प्रश्न आताच उकडून काढला, आताच म्हणजे 2000 तर हा प्रश्न बराच जुना दिसतोय, 250-300 वर्ष झाली, तो अजून सुटलेला नाही इथे. दुसरी अशीच एक गमतीची गोष्ट आहे, 1755 साली जोधपूरमध्ये गादी करता विजय सिंग आणि रामसिंग ह्या भावामध्ये भांडण सुरू होतं आणि विजय सिंगचा पराभव करण्याकरता किंवा त्याचा समाचार घेण्याकरता जयाप्पा शिंदेंच्या नेतृत्वाखाली मराठी फौजा तिथे गेल्या. त्या वेढ्यामध्ये नागोरच्या जयाप्पा शिंदेंची हत्या झाली कटारी आणि दत्ताजी शिंदेंच्याकडे सगळ्या सैन्याची सूत्र आली. तेव्हा दत्ताजींनी काय केलं की नानासाहेबांना पत्र पाठवून आणखीन फौजेची मागणी केली. त्यावेळेला नानासाहेबांनी त्यांना जे पत्र दिलं ते फार मार्मिक येते,
नानासाहेबांनी काय लिहिलंय, तुम्ही ही आज पावे तो शिपाईगिरी केली, आता सरदारीची रीत करून तजवीजीने काही कामे करावी. विजय सिंगांनी रामसिंगास 15-20 जागा दिली आणि तुमचा खर्च फिटून 10 लाख जास्ती भरले तर सदूक करून त्या संकटातून सुटावे हे राज्यभार अष्टपैलूपणास उचित आहे. मुद्दा लक्षात घ्या, नानासाहेबांना काय सांगायचंय की नुसती शिपाईगिरी केली हे ठीक आहे, पण तुम्हाला पदोन्नती मिळाली तर तुमच्या जबाबदाऱ्या बदलतात, वाढतात आणि त्याप्रमाणे आपली धोरणं बदलावी लागतात. आपण बघतो तर की उच्चपद मिळालं आणि आचार विचार बदलले नाहीत तर काय होतं आपण बघतो. तिसरं, नानासाहेब पहिली काही वर्ष मोहिमेवर जात होते, नंतर मग काही काही कारणामुळे त्याची तब्येत पण आणि शाहू महाराजांना त्यांची आवश्यकता साताऱ्यामध्ये वाटत होती, ते त्यांना सोडायला तयार नव्हते, म्हणून स्वतः नानासाहेब मोहिमेवर नंतर नंतर गेले नाहीत. पण त्यांचं लक्ष किती बारीक असायचं हे बघण्यासारखं आहे. उत्तरेतली काय काय परिस्थिती चालू आहे हे त्यांना सगळं बरोबर माहीत कळत होतं. 58 सालानंतर 59-61 अब्दालीच्या संबंध स्वारीचं नाट्य रंगत होतं आणि या नाट्यामधला खरा खलनायक नजीब खान आहे हे नानासाहेबांनी ओळखलं होतं. नानासाहेबांनी दत्ताजींना 21 मार्च 1759 म्हणजे जवळजवळ युद्धाच्या आधी 1.5 वर्ष पत्र लिहिलं. नजीब खान पुरा हरामखोर बाट आहे, या दोन गोष्टी आहेत. नानासाहेबांनी नजीब खान काय आहे हे ओळखलं आणि हरामखोर शब्द कोणाला उद्देशून वापरायचा हे पण सांगितले. तो दिल्लीत प्रविष्ट झालीया, अब्दालीचेच दिल्लीत ठाणे बसलेसे जाणावे, त्यास वाढवणे म्हणजे सरपास दूध पाजण्यासारखे आहे. फावलेमध्ये त्याचे पारिपत्यच करावे. मला असं वाटतंय, म्हणजे मला काही अभ्यास जर का अभ्यास नाही, जर हा सल्ला पाळला गेला असता तर इतिहासाला कदाचित वेगळं वळण मिळालं असतं असं मला वाटतं. असं कारण नजीब खान तर तेव्हाच निकाल लागला असता, अब्दालीला पायबंद बसला असता, शुजाउद्दीनला अब्दालीला जाऊन मिळाला नसता, अशा अनेक गोष्टी पुढे होत्या. असं नानासाहेबांच्याबद्दल लिहिण्यासारखं बोलण्यासारखं खूप आहे. एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे उदयनी जो उल्लेख केला पानिपतची बकर रघुनाथ यादव त्यावेळेला या इथेच होता. त्यांनी नानासाहेबांनी मृत्यूशय्येवरून रघुनाथरावांना जो उपदेश केला आहे तो या पुस्तकात संपूर्ण आहे. तो अगदी काळजीबरोबर वाचावा असा आहे आणि आपण तर वाचावाच पण विशेषतः राज्यकर्त्यांनी वाचावा असा आहे. तर त्यांना झेरॉक्स करून कॉपी पाठवा. नानासाहेबांचं मोठे वाट थोडक्यात, रियासतकारांनी मराठी रियासतमध्ये त्यांच्याबद्दल त्यांचं सार सांगितले. रियासतकारांनी लिहिले की हाताखालचे लोक सदाशिवराव भाऊ आणि माधवराव यांना भिवून असत पण ते नानासाहेबांना भजत असत. म्हणजे इतका आदर त्यांच्याविषयी की त्याला त्यांचे जवळजवळ म्हणजे पूजात करायचे. आणि एका ठिकाणी असंही आलंय की माधुरांशी बोलताना त्याचे काही सल्लागार म्हणले की नानासाहेबांसारखी माया करा. याच्यामध्ये नानासाहेबांचं मोठेपण हे दिसून येतं. मला आता जास्ती काही बोलायचं नाही, मलाही फार उत्सुकता आहे दोघांचे ऐकण्यामध्ये आणि तुला मी आता आश्वासन दिलेलंच आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर बापाये. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचं संपूर्ण जीवनच विलक्षण असं आहे. संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त प्रदीर्घ काळ म्हणजे 21 वर्ष त्यांनी पंतप्रधान म्हणून नेतृत्व केलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनाच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या. राम गणेश गडकरी पानिपतचं वर्णन करताना असं म्हणतात, कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अती, तसे मराठे गिरते साचे कलीत लढले पानपती. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अटकेच्या विजयाचं वर्णन करताना म्हणलंय,
ऐका ऐका हिंदू मात्र हो वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या सात शतकांचा उगवून सूड जिंकिले जेत्याला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला। अशा प्रकारे अनेक अद्भुत घटना ज्यांच्या काळामध्ये घडल्या असे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे, त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1721 रोजी पुण्याजवळ मावळ तालुक्यात साती नावाच्या गावी झाला होता। म्हणजे हे वर्ष हे नानासाहेब पेशवे यांच्या 300व्या जयंतीचं वर्ष आहे। आणि त्याचप्रमाणे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे ज्यांचं निधन 1762 झालं होतं, 1772 झालं होतं, तर त्यांचं हे 250वं पुण्यतिथीचं वर्ष आहे। आणि आज नानासाहेबांच्या पुस्तकाचं आणि माधवराव पेशव्यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे। हा एक विलक्षण योगायोग आहे। मी आदरणीय विनयजीनाशी विनंती करतो की त्यांनी श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचं जीवन दाखवणाऱ्या नानासाहेब पेशवे एक विलक्षण कालखंड या मराठी पुस्तकाचं प्रकाशन करावं। आपण दोरात काळ्यांचा कंटाळ करूया। त्याचप्रमाणे माधवराव पेशवे या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं या ठिकाणी सन्माननीय अतिथींच्या हस्ते प्रकाशन होते आहे। सोळाव्या वर्षी पंतप्रधान पद मिळवणारा आणि पानिपतचा अपयशाचा कलंक पुसून टाकून पुन्हा एकदा दिल्लीवरती विजय मिळवून दाखवणारे श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, आपण टाळ्यांचा जोरात कडकडाट करूया। आणि डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्या हातून अशीच उत्तमोत्तम पुस्तकं ही पुढच्या काळात निर्माण होत अशी शुभेच्छा आपण त्यांना देऊया। ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून नानासाहेब पेशवे यांचे चरित्र लिहून झालं आणि आता त्याचं प्रकाशन झालं, मी आदरणीय विनयजींना अशी विनंती करतो की आपण या पुस्तकाचे लेखक डॉक्टर उदय कुलकर्णी यांना या ठिकाणी सन्मानित करावं। मराठ्यांचा दैदिप्यपान गौरवशाली इतिहास संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी सिद्ध असणारे आदरणीय डॉक्टर उदय कुलकर्णी यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे विनयजींना विनंती की अनुवादक असणारे डॉक्टर बापये यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करावा। डॉक्टर विजय बापये ज्येष्ठ शल्य चिकित्सक आणि अनुवादकार, धन्यवाद। यानंतर ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। अर्थात ज्यांच्या हस्ते डॉक्टर उदय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि त्याचं भाषांतर डॉक्टर बापये यांनी केलंय त्या मराठी ग्रंथाचं ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं
ते आदरणीय विनयजी सहस्त्रबुद्धे, डॉक्टर उदय कुलकर्णी, डॉक्टर बापाये आणि या सभागृहात एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सर्व इतिहासप्रेमी मंडळी, डॉक्टर उदय कुलकर्णी गेली 15 वर्ष एकच ध्यास घेऊन आहेत की 18व्या शतकातील मराठ्यांचा तो दैदिप्यमान इतिहास जगासमोर अन्न आणि ते देखील इंग्रजी भाषेच्या माध्यमातून, हे त्यांचं 11वं पुस्तक आहे. नानासाहेबांवर त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ, आपल्याला कल्पना आहे, उदयजींनीही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दैदिप्यमान इतिहास घडवला. अनेक शतकांच्या पराभूत मानसिकतेतून हिंदूंना बाहेर काढून त्यांनी विजयाचा मार्ग दाखवला. त्या शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी मराठ्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. शिवाजी महाराजांच्या इतिहासा इतकाच या मराठ्यांच्या स्वातंत्र्य समराचा इतिहास प्रेरणादायी आहे आणि त्याचाच परिणाम 27 वर्षाच्या संघर्षानंतरही आपल्याला यश येत नाही आणि यातून निराश झालेला औरंगजेब 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी याच महाराष्ट्रात समाप्त झाला. औरंगजेबाचं निधन ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. मुघलांच्या 17 वर्षाच्या कैदेतून सुटून आलेले शाहू महाराज काही काळ संघर्ष करून त्यांनी आपल्याला अधिकार प्राप्त करून घेतला आणि शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची 18व्या शतकाची नवी वाटचाल सुरू झाली. बाळाजी विश्वनाथ 1719 मध्ये दिल्लीला गेले आणि त्यांनी दिल्लीमध्ये आपल्याला हवा असलेला बादशहा बसून त्याच्याकडून चौथाई, सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या सनदा मिळवल्या. म्हणजे औरंगजेबाच्या निधनानंतर फक्त 12 वर्षामध्ये मराठ्यांनी दिल्लीवर नियंत्रण मिळवलं. आणि याच 3 सनदांच्या आधारे मराठ्यांनी मुघलांच्या 6 दक्षिणमधल्या सुभ्यांवर नियंत्रण मिळवलं. यामध्ये बाळाजी विश्वनाथांचं फार मोठं योगदान होतं. दुर्दैवाने त्यानंतर बाळाजींचं लवकरच निधन झालं. शाहू महाराजांच्या समोर मोठा प्रश्न पडला
की जी सेवा बाळाजी विश्वनाथांनी केली त्या योग्यतेने हे प्रधान पद पुढे नेण्याचं कार्य कोण करेल? आणि अशा वेळेस त्यांनी 20 वर्षाच्या बाजीरावांवर विश्वास दाखवला आणि बाजीरावांनी तो सार्थ करून दाखवला. बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी माळवा बुंदेलखंड मध्ये मराठी सत्तेचा पाया घातला. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टीवर अनेक शतकं राज्य करणारी एक पाश्चात्य सत्ता पोर्तुगीज यांच्यावर विजय मिळवला. जंजिरेकर सिद्धी यांना अगदी नाममात्र केले. दक्षिणेमध्ये देखील बाजीराव गेले आणि अशा पद्धतीने बाजीराव आणि चिमाजी अप्पा त्यांचे धाकटे बंधू यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी एका नव्या शक्तिशाली साम्राज्याचा पाया घातला. परंतु दुर्दैवाने बाजीरावांचं फक्त वयाच्या 40व्या वर्षी निधन झालं आणि त्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे तर 36व्या वर्षी. मराठी राज्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली. शाहू छत्रपती देखील अस्वस्थ होते कारण की हे कार्य पुढे कोण नेणार. पुन्हा एकदा त्यांनी ह्या पेशवे कुटुंबावर विश्वास दाखवला आणि 19 वर्षाच्या नानासाहेबांवर त्यांनी पेशवे पदाची धुरा सोपवली. आणि इथे आपल्या नायकाचा इतिहास सुरू होतो. बघा, 19व्या वर्षी हा युवक एक उदात्त ध्येय घेतोय. त्यावेळेस मराठी राज्यापुढे अनेक समस्या होत्या, म्हणजेच नानासाहेबांच्या समोर मोठ्या समस्या होत्या. त्या सर्व समस्यांवर मात करून 18व्या शतकातील मराठा साम्राज्याचं सुवर्णयुग नानासाहेबांनी निर्माण केलं. नानासाहेबांनी उत्तर हिंदुस्थानावर 4 मोहिमा केल्या. बाजीरावांनी माळवा आणि बुंदेलखंडमध्ये जरी पाया घातला तरी तिथे मराठ्यांची सत्ता स्थिर करणं आवश्यक होतं. तिथल्या सर्व संस्थानिकांना मराठी सत्तेचं आधिपत्य मान्य करायला लावणं आवश्यक होतं. ते आव्हान नानासाहेबांनी स्वीकारलं आणि त्या 2 स्वाऱ्यांमध्ये पहिल्या त्यांनी माळवा आणि बुंदेलखंडवर कायमस्वरूपी मराठी राज्याची स्थापना केली. बादशहाच्या सनदा मिळवल्या आणि त्यानंतर त्यांना 4थी स्वारी जी महत्वाची आहे, राजस्थान. मगाशी बापाय सरांनी सांगितलं की राजस्थानामध्ये काय घडतं. अनेक इतिहासकार मंडळी या बाबतीत मराठ्यांना दूषण देतात. जयपूरचं माधव सिंग आणि ईश्वर सिंग प्रकरण असेल किंवा जोधपूरचं राम सिंग आणि विजय सिंग प्रकरण असेल, परंतु त्यामध्ये मात्र एक महत्त्वाचा विचार आपण केला पाहिजे की ही मंडळी आपापसात वारसा युद्ध लढतात का आणि आपल्या संघर्षामध्ये मराठ्यांना का बरं बोलवतायत, याचं कारण काय.
कारण की यांनी मराठ्यांचं आधिपत्य मान्य केलंय, कारण की चौथाई देणं त्यांना भाग होत आणि त्यामुळे त्यांनी मराठ्यांचं आधिपत्य स्वीकारलेलं होतं. एक प्रकारे त्यांच्यामधला संघर्ष सोडवणं ही मराठ्यांची जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीतून ह्या घटना घडत आहेत. त्या सोडवण्यासाठी नानासाहेब उत्तरेकडे गेलेले आहेत. त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्नही केलेला होता, तो तात्पुरता सुटला आणि त्याच वेळेस नानासाहेबांना दिल्लीकडे जावं लागलं. सामान्यतः इतिहासकारांचं या गोष्टीकडे लक्ष जात नाही की नानासाहेब दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीच्या दरबारामध्ये बादशहाकडून नानासाहेबांचा गौरव झाला. या घटनेकडं सामान्यतः इतिहास अभ्यासकांचं दुर्लक्ष होत. ही घटना काय होती तर आपल्याला कल्पना आहे की 1739 इराणचा शहा नादिर शहा याची हिंदुस्थानवर स्वारी झाली. या स्वारीचं महत्वाचं कारण काय तर इथल्या मुस्लिम शासनकर्त्यांना किंवा इथल्या मुस्लिम समाजाला जे मराठ्यांचं वर्चस्व वाढत होतं ते कुठेतरी अस्वस्थ करत होत आणि त्याचा परिणाम की ही मुघल सत्ता मराठ्यांशी संघर्ष करण्यामध्ये तेवढी सक्षम नाही आणि त्यामुळे आपला इस्लाम धर्म हा धोक्यात आलेला आहे. हिंदुस्थानातली अनेक शतकांची राजवट इस्लामची दुबळी झालेली आहे आणि याच भूमिकेतून नादिर शहाला आमंत्रित केलं गेलं होतं. जिहादचा नारा करत इस्लामच्या रक्षणासाठी आलेला नादिर शहा त्याला मुघल सत्तेतीलच अनेक मंडळींनी आमंत्रित केलं होतं. त्याचा परिणाम मुघल बादशहा नादिर शहाला रोखू शकला नाही. त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्लीचा ताबा घेतल्यानंतर जो इस्लामच्या रक्षणासाठी आला त्यानेच आपलं सत्य स्वरूप दाखवलं. नादिर शहाने दिल्लीमध्ये केलेली कत्तल, लुटालूट, अत्याचार हा इतिहास आपल्याला माहिती आहे. परंतु त्यावेळेस बादशहाच्या विनंतीवरून बाजीराव त्यांच्या नेतृत्वाखाली मराठे उत्तरेकडे निघाले. बघा हा फार महत्वाचा प्रश्न आहे की ज्या मुघल सत्तेशी आम्ही अनेक दशक संघर्ष करतोय त्याच मुघल सत्तेच्या रक्षणासाठी हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठे उत्तरेकडे गेले. ही एक कर्तव्याची भावना आहे. तर याची राजनीती, याचा पाया हा शिवाजी महाराजांनी घातलेला आहे की ज्यावेळेस मुघलांचं दक्षिणेत प्राबल्य वाढायला लागलेलं आहे आणि मुघल आक्रमणाचा धोका दक्षिणेवर निर्माण झालेला आहे अशा वेळेस शिवाजी महाराजांनी दक्षिणेतल्या पातशाह्यांना सर्व सत्तांना एकत्र केलेलं आहे. त्याची राजनीती आहे दक्षिणेयांची पातशाही दक्षिणेयांच्या हाती राहावी आणि यातून त्यांनी विजापूरकरांशी आणि गोवळकंडेकरांशी मैत्रीचा तह केला आणि त्यांचीच भूमिका ज्यावेळेस प्रत्यक्ष औरंगजेबाचं आक्रमण झालं त्यावेळेस संभाजीराजांनी ती राजनीती पुढे नेलेली आहे. विजापूरचं आणि गोळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या रक्षणासाठी संभाजीराजांनी प्रयत्न केलेला आहे.
म्हणजे कालपर्यंत ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांच्याशी मैत्रीचे संबंध त्यावेळेस कोणत्या भूमिकेतून झाले, तर इथं स्वकीय आणि परकीय ही भूमिका आहे. आणि याच भूमिकेतून बाजीराव उत्तरेकडे निघाले. बाजीरावांच्या आगमनाच्या वार्तेने नादिर शहाने सारासार विचार केला की ज्या बाजीराव हा जो अजिंक्य आहे त्याच्याशी संघर्ष करून आपलं भवितव्य का धोक्यात घालायचं, त्यापेक्षा जे काही हाती लागले ते घेऊन परत झालं. म्हणजे मराठ्यांच्या उत्तरेतल्या आगमनाने एक जगातली शक्तिशाली परकीय सत्ता भारतातून बाहेर पडते. तोच नादिर शहा 1747 मध्ये एक फरमान पाठवतो बादशाला की मी पूर्वी येऊन गेलो, त्यावेळेस तुम्हाला काही आज्ञा केली होती की दक्षिणेतले जे काफर हिंदू आहेत मराठे त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवा, परंतु तुमच्याकडून ते काही घडलेलं नाही आणि म्हणून मला पुन्हा हिंदुस्थानात इस्लाम आणि जिहादच्या रक्षणासाठी यावं लागणार आहे. हे फरमान दिल्लीमध्ये आलं, बादशाला प्राप्त झालं आणि बादशाह विचार करायला लागला आपल्या मुत्सद्द्यांबरोबर की आता पुढचं आपलं धोरण काय असलं पाहिजे. नादिर शहा त्या फरमानात काय सांगतोय की मी दिल्लीत येणार नाही, त्यामुळं तुम्ही उगीच काळजी करू नका, घाबरू नका, यावेळेस मी परस्पर दक्षिणेत जाणार आहे आणि त्या हिंदू काफर मराठ्यांचा नायनाट करणार आहे आणि अशा वेळेस तुम्ही मला सहकार्य करणं आवश्यक आहे, ते तुमचं कर्तव्य आहे. हे फरमान आलं, बादशाहच्या सर्व मुत्सद्दी कारभाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि त्यांच्या मनात शंकेचं पाल चुकलं की हाच नादिरशाह समजा दिल्लीत आला तर काय, आपण त्याला कसा प्रतिकार करणार. आणि या भूमिकेतून मराठ्यांची भूमिका काय असेल म्हणून बादशहाने मराठ्यांचा दिल्लीतला पेशव्यांचा वकील हिंगणे त्यांना आमंत्रित केलं, त्यांच्या समोर फरमान ठेवलं की तुमच्या समोर फार मोठा धोका आहे, इराणचा शहा तुमच्यावर आक्रमण करणार आहे, आता तुम्ही काय करणार आहात. बघा, त्यावेळेस हिंगणे हसले, अहो ते म्हटले की काही काळजी करू नका तुम्ही, आम्ही समर्थ आहे. 5 मिनिट की हा नादिर शहा जर दक्षिणेत आला तर तो जिवंत जाणार नाही, आलमगीर जिवंत गेला नाही, परंतु प्रश्न आमचा असा आहे की तो पुन्हा दिल्लीत आला तर तुम्ही काय करणार. आणि म्हटलं मग त्यासाठीच आम्ही विचारतोय. हा मग मग मुद्द्यावर या ना, म्हटलंय एक सामान्य वकील बर का की जो योद्धा नाही आहे, तो म्हटला मुद्द्याला हात घाला की तुमच्यावर संकट आहे, आमच्यावर काही नाही संकट, तुमच्या संकटापासून मुक्त करायचं असेल तर आम्ही काय करावं हे करायचंय ना. आणि याच भूमिकेतून नानासाहेब ज्यावेळेस दिल्लीत गेले, नादिर शहा आक्रमण करण्याची शक्यता आहे, आता तुम्ही आमचं रक्षण करा, हे बादशहा दिल्ली दरबारामध्ये नानासाहेबांना विनंती करतोय आणि नानासाहेब त्यांना अभय देत आहे. आणि याच एक प्रकारे अभयपत्राचं पुढं 1752 मध्ये तो तह झाला, ते एक स्वरूप आहे. नादिरशहाचा खून झाला आणि अब्दाली आला आणि त्याच भूमिकेतून मराठे अब्दाली विरुद्ध संघर्ष करतायत. हे सगळं नानासाहेबांच्या काळात, म्हणजे देशाच्या रक्षणाची सर्व जबाबदारी मराठ्यांनी आपल्या शिरावर घेतलेली आहे. केवढा मोठा कॅनव्हास आहे नानासाहेबांच्या त्या संपूर्ण कारकिर्दीचा. 1721 ते 1761 40 वर्षाचं आयुष्य आहे. 19व्या वर्षी पेशवेपदाची प्राप्ती आहे आणि संपूर्ण हिंदुस्थान नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली अखंड
जे अटक तू कटक मगाशी सांगितलं की शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार त्यांच्या काळात झालेलं आहे. की ज्यावेळेस अटकेवर मराठे होते त्यावेळेस तिकडं कटकमध्ये नागपूरकर भोसल्यांच्या नेतृत्वाखाली मराठे म्हणजे संपूर्ण हिंदुस्तान मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आहे. आणि अशा संपूर्ण 18व्या शतकाचं नेतृत्व जे मराठ्यांनी केलं त्याचा जो सुवर्ण काळ आहे तो नानासाहेबांच्यामुळे निर्माण. अनेक शत्रू आहेत, सगळ्यांवर मात केली, कारण की मलाही कल्पना आहे विनयजींना आत्ता विमानाला जायचं आहे आणि मी अनेक वेळा आपल्याशी संवाद साधतो आणि नानासाहेबांचं कर्तृत्व जो मुत्सद्दीगिरी फार मोठं आव्हान आहे. नानासाहेबांनी जसं ते आव्हान पेललं तसंच आव्हान या इतिहासाचं आमच्या उदयजींनी पेललं. हा संपूर्ण 41 वर्षाचा इतिहास मराठे 18व्या शतकातील मराठ्यांच्या सुवर्णयुगाचा इतिहास संपूर्ण एक प्रकारे हिंदुस्तानचा इतिहास आहे. हा फक्त मराठ्यांचा नाही आहे, कारण की तो हिंदुस्तानचा इतिहास आहे ज्याचं नेतृत्व मराठे करतायत. अनेक आघाड्यांवर हा संघर्ष चालू आहे, तो बंगालमध्ये आहे, तो मद्रासमध्ये आहे, तो उत्तर हिंदुस्थानात आहे, तो राजस्थान आहे, गुजरात आहे, मालवा आहे, बुंदेलखंड आहे, असा कुठला हिंदुस्तानचा भाग नाही की जिथं मराठे आपलं कर्तृत्व दाखवत नाही आहे असं. आणि म्हणूनच हा कालखंड मराठ्यांच्या इतिहासातला एक दैदिप्यमान कालखंड आहे, परंतु इतिहासाच्या दृष्टीने तो अतिशय कठीण आहे. आणि ते देखील अस्सल साधनांच्या आधारे सप्रमाण सिद्ध करून दाखवणं. उदयरावांनी त्यासाठी जे जे काही प्रयत्न केलेले, एक उत्कृष्ट दर्जाचा इतिहास संशोधक काय असतो हे आपल्याला त्यांच्या त्या संपूर्ण ग्रंथाच्या अभ्यासातून दिसेल. आजपर्यंत त्यांनी केलेलं लेखन, त्यांनी ग्रंथसंपदा जी निर्माण केलेली आहे आणि आता त्यांनी नवीन एक पुढचा जो उपक्रम आहे माधवरावांचा तोही यशस्वी होईल. ते इंग्रजीतून लिहित राहतील, आमचे बापाय असेल ते मराठीतून आणतील. आणि एवढ्यावर थांबणार नाही, आम्ही भारत इतिहास म्हणते इथं दादा आहेत. हा सगळा मराठ्यांचा इतिहास भारतातल्या प्रत्येक भाषेत निघेल असा आपला प्रयत्न असेल, कारण की हा अज्ञात इतिहास आहे. कारण की एका द्वेषातून हा गौरवशाली मराठ्यांच्या इतिहासाचं कुठंतरी मूल्यमापन करताना मराठ्यांच्या इतिहासावर त्यांच्या कर्तृत्वावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे किंवा तो इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आपलं कर्तव्य आहे, दुसऱ्यांनी त्यांचं कर्तव्य करणं आहे, कारण की त्यांना मराठ्यांच्या इतिहासाविषयी द्वेष आहे. अशा वेळेस आपलं कर्तव्य काय आहे तर आम्ही इतिहासकारांनी प्रामुख्याने हा इतिहास सप्रमाण सिद्ध करून जगासमोर आणला पाहिजे आणि हे महान कर्तव्य आमचे उदयराव करतायत आणि त्यांना बापय सर साथ देत आहेत आणि त्यांचं कौतुक करायला आत्ता इथे विनयराव आलेले आहेत आणि त्यांचे विचार मी ऐकायला उत्सुक आहे. मी इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद माननीय पांडुरंग बलकवडे. आणि यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यास आपण उत्सुक आहोत, मी विनयजी सहस्त्रबुद्धे यांनाशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा. ज्येष्ठ इतिहासकार आणि आत्ता ज्यांचं अतिशय ओघवतं आणि आपल्या सगळ्यांना इतिहासाचं भान आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाचं महत्त्व समजावून सांगणारं असं अतिशय चांगलं भाषण झालं ते सन्माननीय पांडुरंगजी बलकवडे. त्याचबरोबर नानासाहेब पेशवा एक विलक्षण कालखंड या पुस्तकाचे लेखक सन्माननीय उदयराव कुलकर्णी, अनुवादक डॉक्टर विजय बापये, समोर उपस्थित असलेले दादा रावत, प्रतापराव पवार, त्याचबरोबर वसंत लिमये, इतर अनेक मान्यवर पुणेकर मंडळी समोर दिसत आहेत. सर्वांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो आणि या एका अत्यंत ऐतिहासिक महत्त्वाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपण मला सहभागी करून घेतलं, बहुमानाने इथे मला बोलावलं, त्याबद्दल उदय कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो.
इथे या सभागृहात जी संख्या आहे आणि त्या संख्येचं जे डेमोग्राफिक कॉम्पोजिशन आहे, तरुणही आहेत, सिनियर मंडळी पण आहेत, ते पाहता इतिहासाचं वर्तमान काही निराशाजनक नाही आणि भविष्य देखील उज्ज्वल आहे असं वाटायला हवं. आणि ही खूप चांगली गोष्ट अलीकडच्या काळात घडून येते आहे. मी बघतो की आज समाज माध्यमांमध्ये देखील इतिहासाविषयी भरभरून लिहिणारी मंडळी आहेत, अनेक जण त्यातले इथे उपस्थित देखील आहेत, आणि ही चांगली एक प्रकारे सुचिन्ह आहेत असं मी म्हणेन. कारण इतिहास लेखन, संशोधन, कथन, निरूपण, अध्ययन, वाचन ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि ती अशा प्रकारच्या संसाधनांमुळे, रिसोर्सेसमुळे, पुस्तकांमुळे ती नुसती सुरूच राहते असं नाही, तर ती सुलभरित्या येणाऱ्या पिढीच्या हाती आपण सुपूर्द करतो आहोत. आणि त्या दृष्टीने तुमचं काम डॉक्टर कुलकर्णी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीलाच आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आत्ता इथे उल्लेख झाला ते खूप खरं आहे की इतिहासाला कलाटणी देणारे असे जे महापुरुष असतात, छत्रपती शिवाजी महाराज हे त्यापैकी एक, आणि त्यांचाच वारसा ज्यांनी पुढे चालवला अशी जी एक मांदियाळी आहे मराठेशाहीतली, त्यातले एक अर्थातच नानासाहेब पेशवे. आणि त्यामुळे त्यांचं चरित्र अतिशय इतिहाससिद्ध अशा साधनांचा वापर करून, आणि कुलकर्णी साहेब म्हणाले ते फार योग्य आहे की आजकाल वर्तमानपत्र वृत्त देताना त्यात विचार कालवून देतात आपल्याला, असं भेसळीचं पत्रकारितेचं वातावरण आहे, परंतु अशी भेसळ इतिहास लेखकांनी करता कामा नये. आणि त्यामुळे पुस्तक खरोखरच कुठल्याही प्रकारे जजमेंटल होऊन किंवा निष्कर्ष काढण्याची घाई करून त्यांनी लिहिलेलं नाही. त्यांचं मत आहे ते त्यांनी मांडलेलं आहे, पण इतिहास हा तटस्थपणे जसा सांगायला हवा तसा त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचं अतिशय सखोल अशा प्रकारचं अध्ययन करून, संशोधन करून आपल्याला आपल्यासमोर आणलं आहे, आणि त्यामुळे तेही या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे. साधारणतः इतिहासाची पुस्तकं बखरी वगैरे आपण पाहतो आणि त्यानंतर कादंबऱ्या वगैरे पाहतो. मराठी समाजाला विशेषतः नासा इनामदारांच्या कादंबऱ्यांनी इतिहासाचं वेड लावलं होतं असा एक कालखंड होता. आम्ही शाळा कॉलेजात असताना त्या प्रकारची पुस्तकं खूप प्रकाशित होत होती. पण बखरी आणि इतिहासाची जी मूळ साधनं आहेत ती साधनं आणि अशा प्रकार किंवा रिया सत्कार सरदेसाईंची पुस्तकं किंवा तशा प्रकारची पुस्तकं आणि नासा इनामदारांच्या किंवा विश्वास पाटलांच्या कादंबऱ्या याच्यातला मध्यम मार्ग हे अशा प्रकारचं पुस्तक आहे की हे बखर किंवा इतर अनेक थोर इतिहासकारांचं लिखाण वाचताना जो थोडासा ताण येतो, कारण अतिशय गद्य पद्धतीने त्यात वास्तविक अशा प्रकारचं चित्रण केलेलं असतं आणि कादंबऱ्यांमध्ये खूप रसाळ पद्धतीने सांगितलेलं असतं, मला असं वाटतं की तुम्ही हे ललित शैलीतून परंतु इतिहासाशी म्हणजे वास्तवाशी सत्याशी प्रतारणा न करता पण ललित शैलीतनी वाचनीय अशा पद्धतीचं एक अतिशय चांगलं लिखाण कसं करता येऊ शकतं याचा वस्तुपाठ या पुस्तकाच्या निमित्ताने घालून दिला आहे. ही आपली एक महत्त्वाची कामगिरी आहे असं मला वाटतं. पुस्तकाच्या बद्दल इतरही खूप सांगता येईल. एक म्हणजे मांडणी अतिशय सुंदर आहे आणि मला असं सांगण्यात आलं की आपण कुठल्याही स्थापित प्रकाशकाकडे न देता स्वतः ते करता आणि ऑनलाईन या पुस्तकांची विक्री जास्त होते, ही देखील खूप दिलासा देणारी घटना आहे. कारण ऑनलाईन वावर कोणाचा असतो ते आपल्याला माहिती आहे, साधारणतः तरुण मुलांचाच ऑनलाईन वावर आहे आणि त्यामुळे तरुणाईचा जर एवढा प्रतिसाद आपल्याला मिळत असेल तर ते देखील अतिशय आश्वासक अशा प्रकारचं एक चिन्ह आहे. नेटकेपणाने त्याचं संपादन झालेलं आहे, कुठल्याही चुका मला आढळल्या. काल आपण मला पुस्तक दिलं, मी रात्रीत वाचून काही प्रकरणं तरी संपवली, परंतु नेटकेपणाने कागद अतिशय चांगला वापरला आहे. हल्ली बाकी आपल्याकडे पारदर्शकता किती राहिली मला माहिती नाही, पण पुस्तकाच्या पानापानात इतकी पारदर्शकता असते की मागचं पुढे दिसायला लागतं. याचं कारण कागदाची प्रत कुठेतरी त्यात तडजोडी केल्या जातात, कदाचित आर्थिक व्यवहाराचं बंधन असेल माहिती नाही मला, परंतु आपण तसं केलेलं नाही. त्यामुळे कागदही अतिशय नेटका वापरला आहे, सजावट चांगली केलेली आहे आणि
महत्त्वाचं म्हणजे याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू खूप मोठी असली तरी त्याचं मूल्य देखील तुम्ही आटोक्यात ठेवलेलं आहे. कारण इतका मोठा ग्रंथ खरं म्हणजे 1000 रुपयाला कोणी विकत घ्यायला काय हरकत नाही आत्ताच्या काळामध्ये. पण तुम्ही तसे प्रकाशक नाही आहात त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे निखळ व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता एक प्रबोधनाचं साधन आहे असं त्याच्याकडे बघता आहात. याची चुणूक तुम्ही ज्या प्रकारे त्याची किंमत ठेवली आहे त्यातून देखील मिळते. पुस्तकाच्या अंतरंगाविषयी खूप काही बोलता येईल आणि खरोखरच विकत घेऊन वाचण्याजोगं पुस्तक आहे. पण एका तरुण मुलांनी ज्यांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यांनी माझ्याकडे एक प्रतिक्रिया व्यक्त केली की मराठेशाहीचा प्रवास भारताच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः 500 वर्षाचा जो काही 16व्या शतकापासूनचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये हा प्रवास स्वराज्य ते साम्राज्य मार्गे सुराज्य असा कसा झाला त्याचं वर्णन या पुस्तकामध्ये आहे. आणि ही फार योग्य अशा प्रकारची प्रतिक्रिया मला वाटली. कारण नानासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचंच काम पुढे नेलं म्हणजे जी स्वराज्याची मुहूर्तवेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी घातली होती त्याच एक प्रकारे वाटेने जाऊन आणि छत्रपतींच्याच साम्राज्याचा विकास म्हणजे त्यांच्या राज्याचा साम्राज्यापर्यंतचा विकास आता इथे उल्लेख झाला अटक ते कटक अतिशय योग्य आहे. परंतु ते करत असताना त्याचा आधार सुराज्य हा होता. सगळीकडच्या व्यवस्था नीट लावण्याकडे त्यांचा कल होता आणि त्यामुळे त्याला रूढ अर्थाने ज्या पद्धतीने इम्पिरियलिझम असा शब्द वापरला जातो साम्राज्यवाद असा शब्द वापरला जातो तसा तो साम्राज्यवाद नव्हता. ते सुराज्य स्थापन करण्याचं आणि अन्यायाच्या मगरमिठीतून भारतीय जनतेला सोडणे एक प्रकारे तिची सुटका व्हावी याकरताचं जे काही एक प्रयत्नांचं स्वरूप होतं मला असं वाटतं की त्याचा हा इतिहास आहे. आणि हे तरुण पिढीला जर जाणवत असेल तर हे खूप चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. त्या अर्थाने बघितली तर 18वं शतक हे निर्विवादपणे मराठ्यांचं शतक होतं. ही गोष्ट देखील तुम्ही पुस्तकातून अतिशय ठळकपणे मांडली आहे आणि सबंध पुस्तक वाचल्यानंतर हे जाणवतं की अरे आपल्याला हे माहितीच नव्हतं म्हणजे दॅट वी डोंट नो हे कमीत कमी या पुस्तकातून लक्षात आलं की आम्हाला काही माहितीच नव्हतं बहुधा. आणि ही गोष्ट खरी आहे. आम्ही संसदेच्या शिक्षणविषयक स्थायी समितीमध्ये पाठ्यपुस्तकांच्या बद्दलचा विचार केला त्यावेळी लहान लहान मुलांनी येऊन साक्ष दिली की आम्हाला आमच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 4 ओळी आहेत तर अमुक विषयी 10 ओळी आहेत अमुक विषयी 15 ओळी आहेत आणि हे कसं अन्यायकारक आहे. म्हणजे नानासाहेब पेशवे किंवा हा जो मधला कालखंड आहे 18व्या शतकाचा त्याच्याविषयी तर फारसा उल्लेखच नाही. आणि त्यामुळे ही एक ऐतिहासिक जी आवश्यकता होती ती आपण पूर्ण केली. आपणही शल्यचिकित्सक आहात, बापय सरही शल्यचिकित्सक आहेत आणि एक प्रकारे इतिहासप्रेमींच्या मनातलं हे उपेक्षेने निर्माण झालेलं शल्य मला असं वाटतं की आपण दूर करण्याचं एक कौशल्यपूर्ण काम या निमित्ताने केलं आहे. त्याबद्दल मराठी इतिहासाचे अभ्यासक वाचक निश्चितपणे आपल्याला धन्यवाद देतील. मी एक प्रकारे त्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याविषयीचं ऋण व्यक्त करतो. आणि एक महत्त्वाचं असं की अनेक शतकानंतर एतद्देशीय राजाचं ते साम्राज्य मराठीशाहीचं साम्राज्य याचा अर्थ असा होता की भारतीय राजाचं ते साम्राज्य. आणि आपल्या देशाचा इतिहास आपल्याला हे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श निर्माण केले जो पराक्रमाचा एक वस्तुपाठ आपल्या समोर ठेवला म्हणजे आसाममधल्या त्या लाचित बर्फुकनला सुद्धा आसामचा शिवाजी असं म्हटलं. हे छत्रपतींच्या पराक्रमाची एक प्रकारे सबंध देशाने दिलेली पावती आहे असं म्हणायला हरकत नाही. पुस्तकात मी सुशासनाचा उल्लेख याकरता केला की पान नंबर 35 वर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जे एक पत्र कोट केलेलं आहे विशेषतः नानासाहेबांनी उत्तरेतल्या मुलखांविषयी जे लिहिलं आहे ते त्यांना दक्षिणेत काय करायचं होतं याविषयीचं त्यांचं मानस आपल्यासमोर मांडणार आहे. मी फार वेळ घेत नाही, वेळ तसा कमीच आहे. या प्रांती हे पत्र आहे नानासाहेबांनी उत्तरेतल्या मुलखाविषयी लिहिलेलं. या प्रांती प्राचीन हिंदू राजे सर्व संस्कृत प्रवीण वेश्या मद्यादिकांचा अति अनादर 7 पिढ्यांचे श्रीमत साता नृत्य गीत वाद्य व्युत्पत्ती प्रवीण स्वजातीय अनेक स्त्रिया प्रवीण त्यासी रत किंचित जितेंद्रियही आहे नर्माची रीत देवा ब्राह्मणाची विशेष मर्यादा व शोभा
जिचे अवलोकन मात्रे अधर्मिष्टास धर्मरता उत्पन्न होणार, वर्जा वर्जाधिक शास्त्र प्रमाण रीतीने गाणार, वेदशास्त्र किंचित जाणतात, त्यात ते मुख्य त्यात जे मुख्य ते निरपेक्ष सर्वधी समृद्धी, त्यांचे शिष्य वर्ग अनेक प्रयत्ने आणून विद्यादृष्टीने पाहता अतिश्रेष्ठ स्वदेश राज, स्थूल दृष्टीने पाहता मात्र अरमणीय. पुढे त्यांनी बागे फुलं बाकी सगळ्याची काय रचना केली आहे एकूण वर्णन केलंय. आणि नंतर एका मुद्द्यावर ते म्हणतात की इकडच्या नद्यांमध्ये ज्या प्रकारे संबंध प्रदेशाला सुजलाम सुफलाम करण्याची ताकद आहे असं आपल्या देशामध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे दक्षिण भारतामध्ये व्हायला पाहिजे. आणि पुण्याचं महत्त्व यात किती आहे अतिशय चांगलं लिहिलंय. श्री इच्छेने यावर्षीही कालानुरूप द्रव्य नदी उत्तमच या सैन्यात आहे, परंतु पुण्याकडे जाता वृक्षदेश फार आहे. त्याही वेळी बहुतेक तसंच होतं, म्हणजे पुण्याकडे जाता वृक्षदेश फार आहे, याचमुळे सर्व जिरून जाईल. एकदा उत्तरेकडील सुवर्ण नदी व दक्षिणेची नदी दोहीचा संगम सागरकूप समान पुणे या स्थळी मध्ये न जिरता पूर्वयुक्त योग घडणे, तेव्हा जीर्णोद्धार श्रमसार्थक इहलोकी परलोकी उत्तम होईल. हे जे 100 रुपये पाठवल्यावर 15 पोचतात, हे जे अलीकडे आपण ऐकलं ते त्याही काळात होतं की मध्येच जिरायचं बहुधा. पण सुशासनाबद्दलचा त्यांचा आग्रह मला असं वाटतं की या सगळ्या पत्राच्या ओळीओळीतून आपल्यापर्यंत पोचतो. बापाई सरांनी काशी विश्वेश्वराच्या देवालयाबद्दलचा उल्लेख केला आहे, मी तो अतिशय उत्सुकतेने वाचला पण होता की ज्ञानवापीबद्दलचं आत्ता जे सगळं चाललंय त्याही काळामध्ये या प्रकारची चर्चा होती. आणि पेशव्यांची इच्छा होती की तिथे पुन्हा मंदिर निर्माण व्हावं. मला असं वाटतं की पेशव्यांची इच्छा सध्याचं सरकार पूर्ण करील अशा प्रकारची चिन्ह दिसत. आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख आहे, तो पान क्रमांक 359 वर आहे. आणि मला तो खूप अभिमानास्पद वाटला की ज्या पद्धतीने म्हणजे हे रघुनाथरावांनी लाहोर होऊन नानासाहेब पेशव्यांना लिहिलेलं पत्र आहे. आणि त्या पत्रात ते म्हणतात, गोपाळराव गणेश यांचाही पैगाम आहे, तेही राहतील, याजशिवाय आणखी किरकोळी पथके ठेवितो, स्वामींचे पुण्यप्रतापे बंदोबस्त उत्तमच होईल, पुढे स्वदस्तूर इराणचे पाठशाचे कागदही आम्हास व मल्हारबास आले होते की लवकर कंधारेस यावे, कंधार म्हणजे कंधार, लवकर कंधारेस यावे आणि याचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी, ऐसा मजकूर आहे. परंतु आम्ही तरी काबूलचा सुभा अब्दुल रहीम खान स्वामींनी पाठविला त्यास देतो, फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करीतो. काबूल व कंधार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्तानकडे अकबरापासून आलमगीरा पावेत होते, ते आम्ही विलायतेस का द्यावे. आज जे भारताच्या इहवादी राष्ट्रवादाची चर्चा करतात आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला नाकारतात, त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा मजकूर आहे की हे भारतातच होते, ते आम्ही विलायतेस का द्यावे, असा प्रश्न रघुनाथरावांनी नानासाहेबांना लिहिलेल्या पत्रात आहे. अशी अनेक उदाहरणं ह्याच्यामध्ये पानोपानी आहेत, मी खूप वेळ घेत नाही. परंतु मी म्हटलं तसं की त्या संबंध कालखंडातली जी एक प्रकारे रणधुमाळी होती, सेनेच्या हालचाली होत्या, मुत्सद्देगिरी होती, अनेक राजांशी जो काही पत्रव्यवहार झाला आणि ज्या पद्धतीने नियंत्रण निर्माण करण्याचे प्रयत्न चांगल्या अर्थाने झाले आणि सुशासन स्थापित व्हावं याकरताचे जे प्रयत्न झाले, ते सगळे प्रयत्न या ग्रंथातून आपल्यासमोर एकत्रितपणे येतात, हे याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी लेखकांचं आणि प्रकाशकांचं अनुवादकांचं देखील अभिनंदन करतो. बापाई सरांनी हे मराठीतून अनुवादित करून मराठी वाचकांवर खूप उपकार केले आहेत, याकरता की मुळात इतिहासाचं वाचन कमी, त्यात इंग्रजी आहे म्हटल्यानंतर ते न वाचण्याचं एक कारण उपलब्ध होतं. आता आपण ते मराठीत उपलब्ध करून दिले आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मराठी जनता हा मराठेशाहीचा इतिहास निश्चितपणाने वाचण्याची शक्यता कदाचित वाढेल. त्या अर्थाने मला असं वाटतं की आपण सगळेजण किती प्रयत्न केले, आपण इतिहास नवीन घडवू शकू का घडवू शकणार नाही हा एक प्रश्न राहतो, पण निदान इतिहास जपावा, त्यातून मिळणाऱ्या प्रेरणा जपाव्यात आणि त्या नव्या पिढीला सुपूर्द कराव्यात, हा जो आपला प्रयत्न असतो तो अशा प्रकारच्या पुस्तकामुळे निश्चितपणाने मला असं वाटतं की
सिद्ध होईल, तो प्रयत्न फलद्रूप होईल. पुढे काय करता येईल याबद्दल माझ्या मनात एक दोन चार गोष्टी आहेत, त्या एक विनम्र सूचना या रूपामध्ये मी मांडतो. खूप सगळी इतिहास क्षेत्रातली मंडळी दादा आहेत, भारतीय इतिहास संशोधक मंडळाची संबंधित लोक आहेत. मला तर बरेचदा असं वाटतं की पुण्यामध्ये अशा प्रकारची वारसा स्थळांची एक यात्रा घडवून आणण्याची काही उपक्रम टुरिझम वगैरेला मध्ये न आणता हा तुमच्यासारख्या लोकांनी दादा केला पाहिजे. कारण अशा प्रकारची लोक पुण्यात जरूर येतील जर अशा प्रकारची सुविधा असेल तर, की त्यांना या संबंध महानगरात जी ज्या इतिहासाच्या पाऊल खुणा आहेत त्या त्यांना जर आपल्याला दाखवण्याची काही रचना करता आली तर आज इतिहासाविषयी नव्याने ज्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालेलं आहे, काही वाचू लिहू पाहणारी तरुण पिढी आहे, त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना मला असं वाटतं की आपण अधिक प्रेरित करू शकू, त्यामुळे ही एक सूचना मला आग्रहाने करावीशी वाटते. मराठेशाहीचा इतिहास अभ्यासक्रमात तर यायला हवाच, पण मी आपल्याला एक विनम्र सूचना अशी करीन की एक प्रकारे हेच पुस्तक, यात आणखीन काही नानासाहेबांनंतरच्या काही गोष्टी घालायच्या असतील ज्या 18व्या शतकाशी संबंधित आहेत तर त्या घालून, परंतु 18व्या शतकाचं, कारण आपल्याकडे काय होतं की मध्ययुगीन इतिहास म्हटला की एक विशिष्ट इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो आणि मध्ययुगातलं हे जे आहे ते आपण त्यातनं वगळूनच टाकतो. अशा स्थितीत अशा 18व्या शतकाचा विशेषतः मराठेशाहीचा इतिहास, कारण तो सगळा इतिहास मराठेशाहीचाच आहे, त्याच पराक्रमाचा आहे, अटकेपासून कटकपर्यंतचा इतिहास आहे, तर या सगळ्या इतिहासावरती थोडंसं संक्षिप्त असं जे तुमचं मूळ इंग्रजी पुस्तक आहे त्याच्यात आवश्यक असेल तर थोडी मजकुराची भर घालून, पण तरीही पुस्तक थोडं संक्षिप्त करून आपण जर ते इंग्रजीतून थोडं नव्याने आणि रॅपिड रीडरसारखं प्रकाशित केलं तर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय नॅशनल बुक ट्रस्ट, राष्ट्रीय पुस्तक न्यास जो आहे त्याच्या माध्यमातून त्या पुस्तकाच्या, आत्ता इथे बलकवडे म्हणाले की भारतीय भाषा, मी तर असं म्हणेन की स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन या विदेशी भाषांमधून अनुवाद करून ते आपल्याला अटकेपार खऱ्या अर्थाने घेऊन जाता येईल का याचा आपण विचार करू शकतो. माझी खात्री आहे की आपण या सूचनेचा निश्चितपणाने विचार कराल. अच्छा, फारच उत्तम, ते पुस्तक आमच्याकडे द्या, आम्ही राष्ट्रीय पुस्तक न्यासाशी बोलतो आणि त्या पद्धतीने काय रचना करता येईल ते बघतो. दुसरं मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही समाज माध्यमांमध्ये काही प्रमाणात आहातच बहुधा, पण यूट्यूबवर या विषयावर थोडी जास्त व्याख्यानं दिली पाहिजे, कारण आजचा तरुण मुलगा तिकडे जास्त जातो आणि तसं करता आलं तर त्याचाही अधिक उपयोग होईल. तिसरं, विशेषतः पुण्याच्या बाबतीत मला असं वाटतं की पुण्यातही अनेक असे तरुण लेखक आहेत की जे इतिहासाच्या एखाद्या विषयावरती काही ना काही पुस्तक सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, थोडंफार लेखन करतात, वाचन करतात, अभ्यास करतात. काही जण ऐतिहासिक वारसा स्थळांच्या बाबतीत आपल्या आपल्या संस्था संघटनांच्या माध्यमातून सक्रिय राहतात. या सगळ्यांना देखील इतिहासाच्या, म्हणजे इतिहास लेखनाचं जे शास्त्र आहे, अन्य पुस्तकं लिहिणं आणि इतिहासाचं लेखन करणं किंवा इतिहासविषयक लेखन करणं यात फरक आहे, आणि त्यामुळे इतिहास संशोधन, इतिहास लेखन याविषयीचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राची तोंडोळख करून देणारी एखादी कार्यशाळा जर भांडारकर किंवा भारत इतिहास संशोधक यांना करता आली तर माझी खात्री आहे की आज केवळ उत्साहापोटी लिहिणारी अशी जी तरुण मुलं आहेत त्यांना अध्ययनाची जी शिस्त आहे त्याची एखादी जाण निर्माण होऊन त्यांच्याकडनं अधिक सकस साहित्य निर्मिती होण्याची शक्यता राहील. आपण याचा जरूर विचार करा. शेवटी असं की हेच वर्ष दक्षिण भारतात तंजावरला ज्यांनी आपलं साम्राज्य उभारलं आणि तिथेही सुशासनाचा आदर्श घालून दिला, त्या सरफोजी राजांच्या राज्यारोहणाचं देखील माझ्या सुमतीने 250 वर्ष यावर्षी होत आहे, आणि 2 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची 350 वर्ष होत आहेत. त्यामुळे मराठेशाहीच्या अशा सुवर्ण काळाला अतिशय उत्साहाने साजरं करणारे अनेक प्रसंग इतिहास या भविष्यामध्ये, निकटच्या भविष्यात आपल्यासमोर येणार आहेत, त्याला सामोरं जाताना आपला जो गृहपाठ व्हायला हवा त्यासाठीची जी साधनं आहेत त्याच्यात या तुमच्या पुस्तकाने एक मोलाची भर घातली आहे. पुन्हा एकदा तुमचं आणि बापय सरांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आपल्या दोघांनाही अभिवादन करतो आणि माझं बोलणं थांबतो.
माझ्या शेवटाकडे आपण चाललो आहे, पण एक महत्त्वाचं कार्य माझ्या हातून राहिलं आहे आणि ते म्हणजे मोहनजी शेटे यांनी जे इतकं उत्तम सूत्रसंचालन केलं त्यांचा सत्कार करणे. यानंतर आभार प्रदर्शन. आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय विनयजी सहस्त्रबुद्धे उपस्थित राहिले आणि अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान असं त्यांनी दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं विनयजी आपले हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विनयजी आपल्याला असं पण सांगायचं आहे की जसे नानासाहेब पेशवे साम्राज्य निर्माण करणारे होते तसं पुणे शहरातही ते शिल्पकार होते, पण त्यांच्या कीर्तीला साजेसं असं स्मारक त्यांचं पुण्यामध्ये नाही ही सुद्धा आमच्या सर्वांच्या मनातली खंत आहे. आपण त्याहीमध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याचप्रमाणे आदरणीय पांडुरंग बलकवडे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. भांडारकर प्राच्य विद्या संस्था यांनी हे सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि म्हणून त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. प्रदीपदादा रावत आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याबद्दलही आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. मिथिलेश कुलकर्णी यांनी आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण सभागृहामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी इतिहासप्रेमी, त्याच्यामध्ये विक्रमसिंह मोहिते आहेत, केदार फाळके, मिरजचे पटवर्धन, प्रतापराव पवार, फडणीस यांचे वारसदार भानू वंशज आणि आपल्या सर्वांचे आदरणीय उदय सिंहजी पेशवा आणि सुचेता पेशवा हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांना जायची घाई आहे, पण तरीसुद्धा आज जे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे ते 895 रुपयाचं पुस्तक 800 रुपयामध्ये आणि 795 रुपयाचं पुस्तक 650 रुपयामध्ये आणि उदयजींची सर्व पुस्तकं आज या ठिकाणी सवलतीमध्ये आपल्याला उपलब्ध मिळणार आहेत. मी सर्वांना अशी विनंती करतो की वंदे मातरम या गीतासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहू. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिनी सुखदां वरदां मातरम, वंदे मातरम, वंदे. भारत माता की जय.